मुळात कसं आहे, मी पक्ष जेव्हा स्थापन केला तेव्हा पक्ष स्थापनेपासून मी जिथे अशा प्रकारचा घटना घडते किंवा कुठेतरी जातं, तर त्यावेळेला मी पक्ष स्थापनेपासून मी निवडणूक न लढवण्याचं धोरण पहिल्यापासून स्वीकारलं आणि जास्तपर्यंत मी पाळत आलं. रमेश हा माझा खूप जुना सहकारी होता. मी सला शाखा प्रमुख वगैरे वगैरे या सगळ्या याच्यावरती वाढला होता. अतिशय चांगलं काम करणारा, अतिशय चांगला माणूस आज गेला. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या पत्नी जर समजा तिथे उभ्या राहत असतील, तर म्हणून मी एक फक्त देवेंद्रजींना मी विनंती केली की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कशासाठी, एक असं निवडणूक आहे बरं, 2024 विधानसभेच्या सगळ्या निवडणुका आहेत, एक वर्षभरासाठीचा एक आमदारकी आहे, आपण कशासाठी या सगळ्या गोष्टी करतो आहोत. आणि एवढ्यासाठी म्हणून मी त्यांना विनंती केली की जर समजा त्यांनी निवडणूक नाही लढवली, आज एकूण जे महाराष्ट्रामध्ये जे सगळं काय फटाफटायला ज्या प्रकारचं चित्र उभं राहिलेलं आहे होत आहे, अशा परिस्थितीमध्ये एक चांगला एक संदेश हा देखील महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या पुढे राजकारणामध्ये येणाऱ्या सगळ्या त्या लोकांनाही मिळेल आणि आत्ता राजकारणामध्ये असलेल्या लोकांनाही मिळेल की ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्राचं ज्या प्रकारे महाराष्ट्र विचार करतो की इतर राज्य आणि महाराष्ट्रामधला जो वेगळेपण आहे ते वेगळेपण मला असं वाटतं की आता या निवडणुकीमध्ये दिसेल जर उमेदवार उभा नाही केला. मी फारफार तर विनंती करू शकतो, बरोबर गेले, मुंबईमध्ये रमेशशी असलेले संबंध या विषयातच माझा फक्त विषय होता. याच्या पलीकडे मी भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही आणि माझा तो संबंधही नाही. त्याच्यामुळे मी त्यांना काय प्रत्येक गोष्टीचे सल्ले मी देऊ शकणार नाही आणि देणार पडले. पण तरी पण तुमच्यावरती अशी प्रतिक्रिया अरविंद सावंतांनी दिली जेव्हा तुमचं पत्र गेलं, माध्यमांमध्ये आलं, त्याच्यावर अरविंद सावंतांनी प्रतिक्रिया दिली की ही मिली बघत आहे सगळी. नाही बघा, त्यांना काय समजायचं ना ते समजू द्या. एखाद्याला कावीळ झाली असेल तर त्याला जग तिवळं दिसायला लागतं, त्याला कोण काय करू शकत नाही. मला असं वाटतं माझ्या मी स्वच्छ मनाने मी काही गोष्टी केल्या, सांगितल्या, घ्यायच्या तर घ्या, द्या नाही तर सोडून संपलं.